लोह आणि व्हिटॅमिनची कमतरता, शरीरातील पाण्याची कमतरता यामुळे डोळ्याखालील काळी वर्तुळे होण्याची समस्या असते. यामुळे सौंदर्यावर परिणाम होतो. ही समस्या होण्याची कारणे आणि उपाय याविषयी आपण सविस्तर माहिती घेऊयात. ही आहेत डोळ्याखालील काळी वर्तुळांची कारणे. पाण्याची कमतरता. शरीरात पाण्याची कमतरता झाल्याने ही समस्या उद्भवते. पाण्याच्या कमतरतेमुळे डोळ्याखालील त्वचा निर्जीव आणि कोरडी दिसून येते. यासाठी भरपूर पाणी प्यावे. लोहाची कमतरता. लोहाच्या कमतरतेमुळे त्वचेच्या पेशींना पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही. त्यामुळे डोळ्यांच्या भोवती काळी वर्तुळे तयार होतात. ॲनिमिया असलेल्या लोकांना हा त्रास लवकर जाणवतो. यासाठी आहारात हिरव्या पालेभाज्या, पालक, बीन्स, ओट्स, डाळी, शेंगदाणे, ब्राईन राईस, गहू, सुक्या मेव्यांचा समावेश असावा. व्हिटॅमिन सी. शरीरात व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे काळी वर्तुळे डोळ्याभोवती दिसतात. संत्र, लिंबू, बटाटे, पालक, फुलकोबी आणि ब्रोकलीपासून व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात मिळते. हे करा उपाय. थंड झालेले कच्चे दूध कापसाच्या बोळ्याने डोळ्याखालील दिवसातून दोनदा लावा. लवकर फरक दिसून येईल. उन्हाळ्यात वाळलेल्या संत्राच्या सालीच्या पावडरमध्ये थोडे गुलाब जल मिसळून डोळ्यांच्या बाजूला लावा. त्यामुळे वर्तुळे लवकर दूर होतील. वापरलेल्या टी बॅग्स थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवा. यानंतर या बॅगला डोळ्यांच्या काळ्या वर्तुळाभोवती ठेवा. यातील टॅनिन डोळ्याच्या आजूबाजूची सूज आणि काळेपणा दूर करतो.